की बात 400 पार एवढंच करणार आहे की त्यांनी फक्त 150 स्कोर करून दाखवावा. त्या पिचवरती थांबता थांबता 150 स्कोर त्यांनी करून दाखवला तर फार मोठी उपलब्धी असं मी त्या ठिकाणी मानणार आहे. 2004 इंडिया शायनिंगचा नारा दिला होता अटल बिहारींच्या सरकारनं तेव्हा, तेव्हाचीच परिस्थिती आताही असं तुम्हाला वाटतं का? आत्ताच्या ह्याच्यामध्ये असणारं केंद्र शासन जे आहे ते ग्राउंड रियालिटीशी कुठलाही संबंध नाही. त्यांना असणारं जे काही इंटेलिजन्स मिळत आहे ती इंटेलिजन्स जे आहे ते चुकीचं इंटेलिजन्स मिळतं आणि म्हणून पक्ष फोडून त्यांना असं वाटतं की आपलं 400 पास करू. तुम्ही पक्ष फोडाल, नेते विकत घ्याल, पण मतदार तर तुम्ही विकत घेऊ शकणार नाही. मतदार यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. सर, महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, त्यात फक्त वंचितला 2 जागा दिल्या. मला माहीत नाही, अजून माझ्यापर्यंत तो फॉर्म्युला आला नाही. आमच्या सर दैवन ठुंकर जे आहेत ते अधिकृतरित्या याच्यावरती बोलतील. माझं फक्त थँक्यू. नाही, काल फक्त एक संदिग्धता निर्माण झाली की मला काहीच माहिती नाही त्याच्याबद्दल. संजय राऊतमध्ये असा प्रस्ताव आला नाही असं कुठे वंचितकडून? माझं स्वतःचं म्हणणं असं आहे, दैदेवान फुंकरशी आपण बोलावं त्या संदर्भात. थँक्यू. प्रश्न असं आहे की आम्ही मागेही म्हणाल होतो की जनांगी पाटलांची उमेदवारी दिली पाहिजे, त्याच्यासाठी एक आंदोलन लढतात आहे, गरीब मराठ्यांचं आंदोलन लढतात आहे. त्या गरीब मराठ्यांचा प्रश्न हा पार्लमेंटचा प्रश्न आहे आणि त्यांनी पार्लमेंटमध्ये आलं पाहिजे ह्या हेतूने पक्षामध्ये चर्चा होऊन ती मागणी मागण्यात आलेली आहे. बाळासाहेब, तुमचं ऐकतात जरांगे पाटील, तर लोकसभा लढवण्याच्या दृष्टीने त्यांची मनधरणी कराल का तुम्ही? ते आम्ही असणार प्रस्ताव तिथे आहे, त्यांनी ठरवायचा निर्णय त्यांनी घ्यायचा. थँक्यू.